सेहत की बात, ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुंचाना चाहते हैं। हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी, जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं, उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुंचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुँचाए। अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें। नमस्कार, मी डॉक्टर रमेश रोईवाल, कान नाक घसा तज्ज्ञ, औरंगाबाद। नुकताच 3 मार्च रोजी जागतिक श्रवण दिन साजरा करण्यात आला। जागतिक आरोग्य संघटनेतर्फे या वर्षी जागतिक श्रवण दिनाचे विविध वाक्य आहे, आय एम फ्रेंडली टू द पीपल दोज हू आर डेफनेस। ज्यांना ज्यांना कमी ऐकू येते अशा पेशंटसाठी आमच्याकडून सर्वतोपरी प्रयत्न करून आम्ही जे शक्य आहे ते करणार आहोत। मित्र, बहिरेपणाची अनेक कारणं आहेत। कानाला मार लागला, पडद्याला नुकसान झालं, कानाच्या पडद्याच्या मागची 3 हाडांची साखळी खराब झाली तरी ऐकू येण्याचं प्रमाण कमी होतं। खूप जोरात नॉईज, लाऊड नॉईज कानावर पडणे, जसं डीजेचा आवाज, त्याच्यामुळे बहिरेपणा निर्माण होतो। शिक्षकांनी आणि पालकांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे, ज्या वेळेला मुलांना कमी ऐकू येते अशी थोडी जरी शंका आली किंवा कानातून पाणी कोळ येत आहे, तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे गरजेचं आहे। सध्याच्या काळामध्ये प्रत्येकी 2 पैकी 1 व्यक्ती जास्त प्रमाणात वेगवेगळी ऑडिओ डिव्हायसेस वापरतात। ते हेडफोन असतील, इयरप्लग्स असतील, काहींना शिक्षणासाठी, काहींना व्यवसायासाठी सतत इयरप्लग लावून ऑनलाईन राहणे, काम करणे जरुरी असते, पण यामुळे दिवसेंदिवस बहिरेपणाचं प्रमाण वाढत आहे। शिवाय व्हायरल इन्फेक्शन्समुळं अचानक कानाची श्रवणशक्ती नाहीशी होणे याचे प्रमाण खूप वाढलेले आहे। सडन सेन्सोरिनुरल हिअरिंग लॉस, यामध्ये अत्यंत वेगाने ट्रीटमेंट देऊन पेशंटचा कान आणि श्रवणशक्ती वाचवता येणं शक्य आहे। मूकबधिर मुलांसाठी कॉक्लियर इम्प्लांट हे एक वरदानच आहे। ज्यांना ऐकू येत नाही म्हणून बोलता येत नाही अशी जी मूकबधिर मुलं असतात, वय वर्ष 2 च्या आत जर त्यांचं योग्य प्रकारे निदान झालं तर आपल्याला बरंचसं काही करता येण्यासारखं शक्य आहे। नुकत्याच जन्मलेल्या बाळाची सुद्धा श्रवणशक्ती बरोबर आहे की नाही ही तपासण्याची सोय OAE किंवा बेरा अशा तपासण्यामुळं सध्या शक्य झालेली आहे। आणि जर जन्मतः बाळ मूकबधिर असेल तर त्याला लवकरात लवकर कॉक्लिअर इम्प्लांट हे ऑपरेशन करून आपल्याला मुख्य प्रवाहात आणता येते। केंद्र सरकारच्या ADIP या स्कीम खाली आपल्या येथील युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये कॉक्लिअर इम्प्लांट ही शस्त्रक्रिया दारिद्र्य रेषेखालील मुलांसाठी मोफत करण्यात येते। मित्रो, जागतिक श्रवण दिनानिमित्त आपण सर्वजण असे ठरवूया, कमीत कमी मोठ्या आवाजात जाणे, तंबाखू, सिगरेट, दारू याचं व्यसन न करणे, जेणेकरून बहिरेपणा निर्माण होतो। डायबिटीज, ब्लड प्रेशर किंवा इतर कुठले आजार जर असतील तर त्याची फिजिशियनकडून योग्य ती ट्रीटमेंट घेणे, या व वेगवेगळ्या उपायांमुळे बहिरेपणाला प्रतिबंध घालता येणे सहज शक्य आहे। धन्यवाद। आरोग्य जागृती।